नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कृषी दर्शनच्या महा अपडेटमध्ये। पाहूयात आत्ताचे मान्सून संबंधीचे महत्त्वाचे अपडेट। अपडेटला सुरुवात करण्याअगोदर शेती संबंधित लेटेस्ट आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूयात। उत्तर दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे, यामुळे विदर्भामध्ये सर्वदूर चांगला पाऊस पडत आहे। तर अकोला जिल्ह्यातील तेलहारा, पातूर, बार्शी टाकळी या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे। नागपूरसह पूर्व विदर्भातही ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। तसेच मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या आहेत। मागील 24 तासामध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे सर्वाधिक 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मध्य महाराष्ट्र व कोकणातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस झालेला आहे। अरबी समुद्र ते उत्तर दक्षिण महाराष्ट्र, गुजरात या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे। तसेच अरबी समुद्र व गुजरात परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थितीही सक्रिय आहे। या चक्रकार वाऱ्याची तीव्रता 2 दिवसानंतर कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात काही प्रमाणात उघडीप राहणार असून काही ठिकाणी उन्हाचा चटकाही वाढण्याची शक्यता आहे। मात्र कमी दाबाच्या क्षेत्राचा व चक्रकार वाऱ्याच्या स्थितीचा काहीसा परिणाम हा आज दिसून येणार आहे। विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर उद्या विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे। माहिती आवडली असल्यास अवश्य लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा। परत भेटूत अशाच नवीन माहितीसोबत। धन्यवाद।